तव्यावर बसणाऱ्या बंधू बाबांनी एका महिलेवर सतत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही महिला त्या बाबाकडे कशासाठी गेली, नक्की तिचं काय काम होतं ते पहा. अमरावती जिल्ह्यातील मारडी येथे तवेवाला बाबा म्हणून नावारूपास आलेला सुनील कावळकर याने आपल्या आश्रमातच मध्य प्रदेशातील महिलेवर 3 महिने बलात्कार केला. तसेच या नराधमाने घटनेचं चित्रफीत सुद्धा केली होती. कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी पीडित महिलेला त्याने दिली होती. आपल्या पतीची तब्येत बरोबर नसते, पतीचा आजार बरा व्हावा यासाठी पीडिता या भोंदू बाबाकडे आली होती. मात्र भोंदू बाबाने महिलेचा गैरफायदा घेतला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच हा भोंदू बाबा फरार झाला होता. पोलिसांनी भोपाळ येथील एका लॉजमधून भोंदू बाबाला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याने आपली दाढी व हेअरस्टाईल बदलली होती, त्यामुळे भोंदू बाबाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का याचा तपास पोलीस करत आहेत.